दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शिवरात्र भगवान शंकर महादेवाचा उपासनेचा दिवस। गेली 2 वर्ष कोरोनामुळे हा उत्सव साजरा होऊ शकला नाही। यावेळी मात्र सर्व शिव मंदिरे भाविकांनी फुलून गेली। हर हर महादेवच्या गर्जनेने परिसर दुमदुमलाय। सोमेश्वर नाशिकच्या गोदाकाठी असलेले निसर्गाच्या कुशीत वसलेले प्राचीन देवालय, या मंदिरात आज सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्याचे आढळून आले। सोमेश्वर महादेव मंदिर संस्थांचा विश्वस्त म्हणून मी इथं काम करत आहे। हे आमचं जे सोमेश्वर महादेव मंदिर आहे अतिशय पुरातन आहे, याला खूप मोठी आख्यायिका आहे। भगवान शंकराला महादेवांनी सुद्धा इथे नंदीला गुरु मानलेलं आहे आणि ही परंपरा आज ही जी गर्दी तुम्ही बघताय ही फक्त श्रद्धा आहे लोकांची। सोमेश्वर महादेव ज्याच्यावर प्रसन्न होतात त्याला भरभरून देतात असे अनेक उदाहरणं इथे आणि ह्या गर्दी फक्त महादेवामुळे तिथं सोमेश्वराची जे प्रेम करणारे लोक आहेत त्यांच्यामुळे ही प्रचंड गर्दी आधी तर उचलेली आहे आणि आम्ही त्यांचा पुरेपूर सेवा द्यायचा आम्ही प्रयत्न करतो आहे। संस्थांमार्फत आम्ही खिचडीचं 1001 किलो साबुदाणा खिचडीचं वाटप ठेवलेलं आहे, प्रसाद ठेवलेला आहे, तसंच आम्ही केळी दूध असे बरेचसे उपवासाच्या वस्तू आम्ही वाटप ठेवलेले आहे। सकाळपासून खजूर वाटप चालू आहे, तर अशा प्रकारे आम्ही भक्तांची व्यवस्था ठेवलेली आहे। महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी इथे केळी वाटप, खिचडी वाटप, लाडू वाटप, पेढे वाटप असे हे केले आणि खिचडी ही कमी कमी 8 क्विंटलची खिचडी झाली। 8 क्विंटल साबुदाणा, दिवस साबुदाणा, त्याच्यानंतर शेंगदाणा, बटाटा वगैरे हे ते सर्व धरून जवळजवळ 1400 किलो झालेलं आहे। केळीची 300 डझन झालेली आहे। सोमेश्वर ट्रस्ट एक ट्रस्टी विकास देशमुख म्हणून आपल्याला अशी जी आज जी गर्दी जमा झालेली आहे ती कोरोना काळाचे जे 2 वर्ष पब्लिक कोरोना काळामुळे येऊ शकली नाही ती आज रेकॉर्ड ब्रेक गर्दी आहे असं आम्हाला वाटतं आणि संस्थेच्या वतीने बऱ्याचशा सुविधा इथे देण्यात आलेल्या आहे। आलेल्या भाविकांना फराळाची व्यवस्था केलेली आहे, बाहेर बरेचसे स्टॉल लागलेले आहे आणि पोलीस डिपार्टमेंटचं फार लक्षपूर्वक इथे त्यांनी सुरक्षा ठेवलेली आहे आणि आमचे जे ट्रस्टी अण्णासाहेब पाटील जे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्या दिवसापासून आमची नियुक्ती झालेली आहे मुरलीधर अण्णांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे आज इथे कामकाज करतो आहे ते असंच या पद्धतीने सकाळी आजच्या घडीला नाशिकचे 6वे सत्र न्यायाधीश उमेश राठी म्हणून आपल्याकडे पूजेला आलेले होते सहपत्नी आणि त्यांच्या हस्ते आपली इथे पूजा झालेली। सातपूर महादेव नगरात अतिप्राचीन महादेवाचे मंदिर आहे। पूर्वीच्या काळी कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वराचे दर्शन झाल्यावर सातपूरला महादेवाचे दर्शन घ्यायची प्रथा होती। दरवर्षीप्रमाणे आजही महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले। मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली होती। सातपूर श्रमिक नगर मधील महादेव मंदिरात भाविकांनी मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले। देवळाली कॅम्प गवळीवाडा येथील प्राचीन श्री महादेव मनोकामनेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांनी हजेरी लावली। सकाळपासूनच भाविकांनी रांगेत उभे राहून महादेवाचे दर्शन घेतले। यावेळी साबुदाणा खिचडी, केळी आणि दुधाचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले। तसेच जुने बस स्थानकाजवळील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात खिचडीचे वाटप करण्यात आले। टाकळी रोड येथील विघ्नहर्ता गणपती मंदिरात स्थानिक भाविकांनी आरती केली आणि फळांचे वाटप करण्यात आले। निफाडला अतिप्राचीन पुराण काळातील संगमेश्वर आणि उमा महेश्वर हे जागृत देवस्थान आहे। या देवळात मध्यरात्री महाआरती करण्यात आली। अभिषेक करण्यात येऊन भाविकांना महाप्रसादाचे वाटप झाले।
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल जाधव, सागर गायकवाड, कैलास कर्डिले, सुनील काळे, रमेश राऊत, सदानंद कर्डिले, अशोक ढमे, बाळासाहेब कर्डिले डांगरे आदी भाविक भक्तांनी परिश्रम घेतले. दक्ष न्यूज ब्युरो, नाशिक.